कोविड रुग्णांकडून अव्वाच्या 6 पैसे उखळणाऱ्या रुग्णालयांमध्ये जाऊन तिथल्या प्रशासनाला धारेवर धरत प्रसंगी धमकावत असल्याचे शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल आहेत. या व्हिडिओंमुळे नितीन नांदगावकर अगदी रॉबिनहूडच्या भूमिकेत आहेत की काय असा प्रश्न पडावा इतके ते लोकप्रिय झालेले आहेत. सामान्य माणसं इतर शिवसेना नेत्यांऐवजी नांदगावकरांना संपर्क करून आपली गाराणी गात असतात. नितीन नांदगावकर मनसेमध्ये असतानाही अशाच पद्धतीने ऑन कॅमेरा आंदोलन करत होते. त्यांना आंदोलन करायला माणसं लागत नाही, वन मॅन शो असंच त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप असतं. आंदोलन म्हणण्यापेक्षा आपण ह्या प्रकाराला ऑपरेशन म्हणू शकतो. शिवसेनेत आल्यावरही हाच प्रकार सुरू आहे, शिवसेना सत्तेत आल्यावरही हाच प्रकार सुरू आहे. पण ह्या ऑपरेशनमुळं शिवसेनेच्या सत्तेतील कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षामधून अनेक रुग्णांना मदत करण्यात आली. लोकांची भरमसाठ बिलं कमी करण्यासाठी कक्षातून फोन जायचे किंवा न ऐकणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई व्हायची. शिवसेनेशी संबंधित अनेक लोकांनी या कक्षाचा वापर करून आपापल्या मतदारसंघात चांगली ओळख निर्माण केली. वैद्यकीय क्षेत्रात सध्या भरीव कामगिरीची गरज आहे. सामान्य माणसंच काय, सुस्थितीत असलेल्या लोकांनाही वैद्यकीय खर्च परवडत नाही. आयुष्यभर कमवलेलं एकाच वेळी खर्च होऊन जातं. साधारण फ्ल्यूची बिलंही लाखांच्या वर जातात. अशावेळी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी संस्थात्मक काम होणं गरजेचं आहे. नेमकं हेच ठाकरेंना मुख्यमंत्री झाल्यानंतर जमलेलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची चर्चाच बंद झाली. मध्यंतरी हा कक्ष मंत्रालयातून वर्लीला हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या कक्षाचे अधिकारीही छाटण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी वैद्यकीय कक्षाच्या उपयुक्ततेबाबत विचार केला पाहिजे. नितीन नांदगावकर ही काही संस्थात्मक प्रक्रिया नाही. नांदगावकर फॉर्म्युला हा हप्तेखोरीचा फॉर्म्युलाही होऊ शकतो. नांदगावकर नसतील तर कोण असेल याचा विचारही केला गेला पाहिजे. सत्ता शिवसेनेची आहे. सत्ता असतानाही नांदगावकर यांना बिलं कमी करण्यासाठी धमकावण्याचे प्रकार करावे लागत असतील तर मग हे अपयश कुणाचं आहे? पालिकेनं रुग्णालय ताब्यात घेतली आहेत. रुग्णालयांना पालिका पैसेही देते. पालिकेने उपचारांचे सर्वसाधारण किती पैसे घ्यावेत याचे निकषही तयार आहेत. मग हे सर्व न जुमानणारे लोक कोण आहेत? त्यांना सरकारचा कायद्याचा धाक का वाटत नाहीये? ठाकरेंचं वलय वर्चस्व कमी झालंय का? सरकारला कोणी विचारत नाहीये का? रोज रोज भारतीय जनता पक्षाचे नेते विविध रुग्णालयांमधले व्हिडिओ प्रसारित करत असतात, त्यावर सरकार म्हणून काहीच उत्तर येत नाही. कोविडचा उपद्रव असल्याने सरकारवर फार टीका करायची नाही असा समजोता बहुतेक माध्यमांनी सरकारसोबत केलेला दिसतो. पण याचा अर्थ अनागोंदीवर बोलू नये असा होत नाही. रुग्णालयांची बिलं न परवडणारी आहेत, त्याला काहीच स्पष्टीकरण दिलं जात नाही. आयसीयूमध्ये ऑक्सिजनचेही पैसे लावण्यात येतात. एका वार्डात 5 पेशंट असतील तर ते पेशंट पाहणारं रुग्णालय, स्टाफ आणि डॉक्टरच्या पीपीई किटचे पैसे 5 रुग्णांच्या बिलात लावण्यात येतात. ही कसली लूट आहे? पीपीई किट म्हणजे स्पेस सूट आहे का? चांगल्या दर्जाचं पीपीई किट 375 पासून 450 पर्यंत विकत मिळतं. सरकार ते 750 आसपास विकत घेतं. धारावीमध्ये तर 150 रुपयांपासून पीपीई किट विकत मिळतात. या किटचे 4 ते 5 हजार रुपये बिलांमध्ये लावण्यात येतात. काहीतरी बिघडलंय अशावेळी सामान्य जनतेला जर नांदगावकर योग्य वाटत असतील तर हे सरकार फेल आहे. यावरच शिक्कामोर्तब आहे.